Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी फोमेंटो मीडियाचं कोकणचं सर्वात तरुण महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या सावंतवाडीतल्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. सिंधू महोत्सवाच्या निमित्तानं सावंतवाडीत आलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रधान कार्यालयाला खास भेट दिली. गाड्यांचा ताफा आणि पोलीस बंदोबस्तात त्यांची रॉयल एंट्री झाली. कोकणच्या परंपरेप्रमाणे मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी औक्षण करत त्यांचं कार्यालयात स्वागत केलं. त्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. दरम्यान सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकात बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग लाईव्ह राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. खरं तर हा आजचा क्षण हा एक म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या नात्याचा एक दुवा आहे. आणि खरं तर अगदीच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारी असलेला आपला गोवा राज्य खरं तर हे अगदी लहान भाऊ मोठा भाऊ असं एक नातं आहे आणि घरचं नातं आहे. आणि हे घरचं नातं आज या जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने फोमेंटो मीडिया गेली कित्येक वर्ष करतो आहे. गोव्यामध्ये फोमेंटो मीडियाच्या माध्यमातून प्रुडंट मीडिया, त्याचबरोबर गोवन वार्ता, गोवन द गोवन आणि भांगरभयू अशी वृत्तपत्र आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं एक नेटवर्क उभं आहे. आणि त्याचंच एक प्रत्येक आणि त्याचाच एक भाग म्हणून या कोकणच्या भूमीमध्ये सिंधुदुर्ग लाईव्ह हे एक रोपटं आम्ही 6 वर्षापूर्वी इथे लावलं. खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते काही महिन्याचपूर्वी गोवन वार्ता लाईव्ह या डिजिटल मीडियाचं म्हणजे गोव्यातील पहिल्या मराठी न्यूज चॅनलचं उद्घाटन झालं. साहेब आम्हाला सांगायला आनंद होतोय की हे उद्घाटन तुमच्या हस्ते झालं, शुभ हस्ते झालं. आणि खरं तर गोवन वार्ता लाईव्ह हे ज्याचं निर्माण झाली, जी संकल्पना आली, त्याची मेन संकल्पना ही मुख्य संकल्पना ह्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या ह्या प्रवाहातूनच झालं. आणि एक कुठेतरी ज्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जो मराठी बांधव आहे आणि ज्या अर्थाने गोव्यामध्ये जो मराठी बांधव आहे हा एकत्र येण्याचा हा आमचा एक त्यामागचा एक उद्देश होता. आणि त्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्हच्या या पावलावर पाऊल ठेवून गोव्यामध्ये एक पहिलं असं मराठी न्यूज चॅनल आपण फोमेंटो मीडियाच्या माध्यमातून सुरू झालं आणि त्याचं तुम्ही उद्घाटन केलं. आणि त्याचंच एक ब्रँच असणारं, त्याचाच एक भाऊ असणारं हे सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्यालयात आज तुमचं आगमन झालं आहे. खरं तर फोमेंटो मीडियाच्या माध्यमातून इथे आम्ही ज्या दिवशी हे रोपटं लावलं साहेब, खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचीही भूमी आहे. आणि ह्या कोकणच्या भूमीमध्ये पहिल्यांदा डिजिटल मीडियाचं हे रोपटं आम्ही इथे लावलं. आज खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून केवळ फक्त बातम्या देणं हेच आमचं काम नाही आहे, तर त्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणं हे आमचं काम आहे. आणि म्हणूनच सिटी वन सायकल सारखे उपक्रम म्हणा, तुमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन सारखं आयकॅम म्हणा, किंवा अगदी कोरोनासारखं एक महाभयंकर संकट आपल्या देशासमोर आल्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवले. आणि अगदी त्याची सुरुवात म्हणजे कोरोनाचा पहिला दिवस आम्हाला आठवते जो लॉकडाऊनचा, तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय अडकले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा भुकेचा प्रश्न निर्माण झाला होता, अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हने त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांना अन्नदान करण्याचा पहिला उपक्रम हाती घेतला. त्यानंतर इथे फार मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने शिक्षणाला एक मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे हा ज्या स्टुडिओमध्ये तुम्ही आज इथे आहात, तर या स्टुडिओच्या माध्यमातून जे आमचे गाव वस्तीपर्यंत असणारे नेटवर्क, या नेटवर्कच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं काम अनेक या जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांना या स्टुडिओमध्ये बोलून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं देखील काम केलं. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या भागामध्ये
मोठ्या प्रमाणावर चाकरमानी हे कोरोनाच्या कारणामध्ये अगदी बेरोजगार झाले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरी येऊन आपल्या गावात येऊन शेतीचा मार्ग अवलंबवला होता. मग अशा वेळी त्यांच्यासाठी प्रेरणा, त्यांच्यासाठी अगदी यशोगाथा असणारी इथले शेतकरी हे त्यांच्यासाठी एक आयकॉन होते. म्हणून त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतबांधावर जाऊन आम्ही त्यांची यशोगाथा या सर्व युवकांपर्यंत, या बेरोजगार बनलेल्या तरुणांपर्यंत नेली. आणि मला आठवते कृषी क्रांती 2020 असं मिशन आम्ही हाती घेतलं आणि अगदी प्रत्येक शेताच्या बांधावर जाऊन शेती आता किती इम्पॉर्टंट आहे, शेतीसाठी काय काय एक एक नवे प्रयोग आपल्याला आता हाती घ्यावे लागतील अशा पद्धतीने त्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम हाती घेतली. खरं तर या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या अर्थाने ज्याची सुरुवात झाली तर त्यावेळी खऱ्या अर्थाने नर्स म्हणा, डॉक्टर म्हणा, हे अगदी मैदानात उतरले होते आणि त्यांचा जोश, त्यांची ऊर्जा वाढवण्याच्यासाठी आम्ही थँक्यू सिस्टर, थँक्यू डॉक्टर सारखे उपक्रम आम्ही हाती घेतलं आणि प्रत्येक नर्सला, प्रत्येक डॉक्टरला जाऊन आम्ही थँक्यू बोललो आणि त्यांना उत्साह देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून झालं. खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची म्हणजे कोकणची ओळख ही जगाच्या अगदी साता समुद्रावरती कोकणची लोककला. आणि खऱ्या अर्थाने ही कोकणची लोककला ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फार मोठी अडचणीत आली होती. आणि कोकणचा दशावतार तुम्हाला माहिती असेल, कोकणचा इथली भजन संस्कृती आपल्याला माहिती असेल, तर ही संस्कृती कुठे ह्या त्याचे रसिक आणि त्याचा प्रेक्षक हा अगदी तहानलेला होता. मग अशा वेळी पहिल्यांदा या अगदी महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यामध्ये पहिल्यांदा आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म हा इथल्या लोककलाकारांसाठी आम्ही उपलब्ध केला. आणि यांची कला, मग ते दशावतार म्हणा किंवा अगदी डबल बारी, चौरंगी बारी, अगदी भजन संस्कृती ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जो जगभरामध्ये कोकणवासी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा ऑनलाईनच्या माध्यमातून भजन स्पर्धा घेतली, त्याचबरोबर आपण डबल बारी घेतली, त्याचबरोबर अगदी लाईव्ह दशावतार घेतली. आणि साहेब खऱ्या अर्थाने सांगायला आम्हाला आनंद होतो, जो कलाकारांना अगदी लॉकडाऊनच्या कालामध्ये ती आपली कला सादर करू शकत नव्हते आणि त्यांच्यासमोर देखील आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता, तर ऑनलाईनच्या माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून आम्ही सर्व दर्शकांना आमचं आवाहन केलं होतं आणि एका कलाकाराला गुगलच्या माध्यमातून 80,000 त्यांना बक्षिसांचा वर्षाव झाला. आणि ही कला ही अगदी साता समुद्र पार नेण्याचं काम ह्या सिंधुदुर्ग लाईव्हने सर्वप्रथम केलं. खऱ्या अर्थाने मला आठवतंय की ही कला म्हणजे अगदी आम्ही जेव्हा लाईव्ह दाखवत होतो तर अगदी लाखो दर्शक हे लाईव्ह स्पर्धा पाहत होते, लाईव्ह भजन पाहत होते. आणि अगदी देश विदेशातून, म्हणजे अगदी अमेरिका म्हणा, दुबई म्हणा, चायना म्हणा, अगदी कुवेत सारख्या देशांमधून ही लाईव्ह डबल बारी पाहत होते, लाईव्ह दशावतार पाहत होते आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करत होते. त्यामुळे अर्थातच ही कोकणची जी काही लोककला आणि त्याच्यामध्ये आलेला हा जो ब्रेक होता तो आम्ही दूर करण्याचा आमचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने हे सर्व करत असताना कोकणची माणसे सरकारी उपक्रम आम्ही हाती घेतला. फक्त लॉकडाऊनच्या कारणामुळे आम्ही तो थोडासा आम्ही पुढे नेऊ शकलो नाही, मात्र आता आम्ही हे मिशन आता हाती घेतलेले आहे. आणि अगदी कोकणची प्रत्येक कर्तबगार महिला ही कोकणची माणसे असेल, कोकणची ती महिला ही कर्तबगार महिला म्हणून तिचा सन्मान आम्ही या माध्यमातून करायचा आम्ही योजलेला आहे. आणि निश्चित ही मोहीम देखील आम्ही, म्हणजे जे मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे ती आतापर्यंत आम्ही फत्ते केलेली आहे. त्यामुळे अगदी बातम्यांपुरतं हे माध्यम आम्ही न ठेवता तर एक आपली समाजाशी बांधिलकी आहे आणि ती जोपासण्याचं काम आतापर्यंत सिंधुदुर्ग लाईव्हने केलेलं आहे आणि म्हणूनच हे कोकणचं महाचॅनल झालेलं आहे. सांगायला आम्हाला आनंद होतोय की अगदी मुंबईपासून ते अगदी गोव्यापर्यंत ह्या चॅनलचं नेटवर्क भक्कम असं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. अगदी देश विदेशामध्ये असणारे कोकणवासी आजही त्यांच्यासाठी एक विश्वासाचं एक प्लॅटफॉर्म म्हणून सिंधुदुर्ग लाईव्हकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे कोकणवासियांनी आमच्यावर अगदी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला, आमच्यावर विश्वास ठेवला. म्हणूनच अगदी काही दिवसांपूर्वी 2 लाखाचा टप्पा सरकारचा आम्ही पार केलं. त्यामुळे अगदी कोकणातील हे पहिलं हे न्यूज चॅनल हे ज्याने 2 लाखाचा टप्पा पार केला, त्यामुळे निश्चितच जनतेचा असलेला विश्वास, कोकणवासियांचा आमच्यावर असलेला हा विश्वास नक्कीच आम्ही असा कायम ऋणगिगत करू. आणि निश्चितच तुम्ही आमच्या या अगदी सुसज्ज कार्यालयामध्ये, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्यामुळे तुमच्या या सदिच्छा भेटीमध्ये निश्चितच आमची ही ऊर्जा वाढलेली आहे. आणि नक्कीच जो काही विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवलेला आहे आणि गोवा आणि महाराष्ट्र, गोवा आणि कोकण हे नातं या निमित्ताने अजून घट्ट होईल. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हनं पत्रकारितेच्या पलीकडे जात केलेल्या सामाजिक कामाचं तोंड भरून कौतुक केलं. सिंधू मत्स्य महोत्सव जो सावंतवाडीमध्ये माननीय श्री अतुलजी काळशेकर यांनी ऑर्गनाईज केला, त्या कार्यक्रमाला मला सावंतवाडीमध्ये यायचा योग मिळाला आणि त्या कारणानं आज सिंधुदुर्ग लाईव्ह फॉर मेंतो मीडिया, ज्याचं प्रुडंट मीडिया, गोवन वार्ता लाईव्ह, द गोवन, द बंगार भुई
यासारखी जी प्रकाशन आहेत त्यांचं सिंधुदुर्गला या सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीमध्ये या हेड ऑफिसमध्ये त्यांचे इथले संपादक श्री सागर त्याचबरोबर या नगरीचे प्रथम नागरिक श्री संजीव परब माझ्याबरोबर आहेत. सर्वांना परत एकदा नमस्कार आणि सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये माझं खूप खूप चांगलं स्वागत केल्याबद्दल माझे तिथले संपादक माझे मित्र किशोर नाईक गावकर यांनी खास करून निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी येण्याचा योग मिळाला. श्री सागर यांच्याकडून त्यांनी सिंधुदुर्ग लाईव्हचा इतिहास आणि सिंधुदुर्ग लाईव्हने आतापर्यंत केलेलं काम हे विस्तृतरित्या वर्णन केलं. त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हचं खूप खूप शुभेच्छा. सिंधुदुर्ग लाईव्हची पूर्ण टीम ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मला वाटतं सिंधुदुर्गातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि जगावरती तुम्ही सिंधू कोकणातली आपली विशेष करून कला आणि बाकी सगळं हे जगाला दाखवलं त्याबद्दल आपलं अभिनंदन. मला वाटतं की तुमचं अभिनंदन करील तेवढं थोडं आहे कारण कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना जे शिकवलं म्हणजे आपल्याला आपण म्हणतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने आत्मनिर्भर भारत होण्यासाठी जी हाक दिलेली आहे ती खरोखर साध्य करण्यासाठी सगळेजण कामाला लागलेले आहेत की आपण आत्मनिर्भर व्हायची आता गरज आहे. मला वाटतं सिंधुदुर्ग लाईव्ह त्याच पद्धतीने कोकणातील लोकांना आत्मनिर्भर होण्यासाठी कुणावरतीही डिपेंड न राहता परत एकदा आपण सगळेजण मिळून आत्मनिर्भर होऊया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची थीम घेऊन तुम्ही कोकणवासियांना जागा करतात, त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी परावृत्त करतात, त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तुम्ही नियोजनबद्ध काम करतात, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं नक्कीच सिंधुदुर्ग लाईव्ह आज कोकणातलं महा चॅनल आहे ज्याचं सबस्क्रायबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप खूप सबस्क्रायबर आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने गोवन वार्ता लाईव्ह ही गोव्यात सुरू केलेलं आहे. मराठी चॅनलला खूप चांगला प्रतिसाद याही चॅनलला मिळतोय म्हणजे कोकणी आणि मराठी या दोन्हीही भाषांच्या निमित्तानं गोवन वार्तासाठी सुद्धा खूप चांगली प्रसिद्धी आणि लाईव्ह मिळायला लागलेली आहे. त्यामुळे मी परत एकदा म्हणजे कोकणामध्ये तुम्ही करत असलेल्या कामासाठी फक्त पत्रकारिता आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या माध्यमातलं नसून तुम्ही करत असलेल्या सामाजिक कामासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळी सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब आणि सिंधुदुर्ग लाईव्हची टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन न्यूज एडिटर निलेश जोशी यांनी केलं तर आभार देवी आणि वरसकर यांनी मानलेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.